बुलढाण्यात भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्र रूप धारण केले. त्यांना अश्लील शिवीगाळ आणि 1,00,000 रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे याला चपलेने या महिलांनी चांगलेच धुतले. याचा मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच मंगला निकम आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्र रूप धारण करून त्यांना अश्लील शिवीगाळ आणि 1,00,000 रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरण आपसात करण्यासाठी पैसे उकळतो. असाच प्रकार भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबत ही घडला. संतोष चांदणे त्याच्या विरोधात ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या विरोधात तक्रार केली असून प्रकरण आपसात करण्यासाठी 1,00,000 रुपये मागितले आणि बोलताना अश्लील शिवीगाळ केली आहे. त्यामुळे निकम आणि काळे यांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलेच धुतले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. आवाज नका करू. मध्ये म्हणतो सरळ.